भरधाव मोटरसायकलची धडक लागून रोहिदास चव्हाण या सहा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला ही दुर्घटना पुणे महामार्गावरील आज संध्याकाळी घडली करवीर तालुक्यातील गोकुळशिरगाव इथं बाळू चव्हाण राहतात ते आणि त्यांची पत्नी खाजगी नोकरी करतात त्यांना राहुल आणि रोहिदास ही दोन मुलं आहेत या परिसरातील एका मंदिरात आज महाप्रसाद होता त्यासाठी हे दोघे भाऊ गेले होते महाप्रसाद घेतल्यानंतर ते दोघे जण घराकडे परत चालले होते पुणे बेंगलोर महामार्गाजवळ आले असताना कोल्हापूरकडे भरधाव वेगात चाललेल्या एका मोटरसायकलची सहा वर्षीय रोहिदास चव्हाणला जोराची धडक लागली त्यात गंभीर जखमी झाल्यानं उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच रोहिदासचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्याचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये